चित्रपटगृहांमध्ये सादर होणाऱ्या राष्ट्रगीताच्या नियमनासंदर्भात राष्ट्रध्वज संहितेत सुधारणा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश. जम्मू काश्मीरच्या उरी क्षेत्रात आज सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन. गेल्या 9 महिन्यात 105 वेळा पाकिस्तानची आगळीक. काश्मीरमधल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणार राजनाथ सिंग. राज्यात सिंचनाचं क्षेत्र 40% वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध. 8 लाख कोटींचे 30 नदीजोड प्रकल्प मार्गस्थ नितीन गडकरी. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. कर्जमाफी देण्यापेक्षा शेतमालाच्या उत्पादन खर्चाचा विचार करून 50% अधिक दर देणं आवश्यक शरद पवार. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी तसंच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. देशभरातल्या सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भातल्या नियमनासाठी राष्ट्रीय ध्वज संहितेत सुधारणा करण्याबाबत केंद्रानं विचार करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भात आपल्या आधीच्या आदेशाच्या प्रभावाखाली न येता केंद्रानं विचार करावा असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं म्हटलं आहे. देशभरातल्या सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक असून यावेळी प्रेक्षकांनी उभं राहून आदर दर्शवला पाहिजे असे आदेश गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ उरी क्षेत्रात आज सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन केलं. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातल्या 6 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. या वर्षातल्या पहिल्या 9 महिन्यात पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर 105 वेळा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं जम्मूमध्ये ही माहिती दिली. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे गेल्या महिन्यात जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सरहद्दीजवळ राहणाऱ्या 10,000 नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं. पाकिस्ताननं गेल्या वर्षी 204 वेळा तर 2015 152 वेळा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं होतं. काश्मीरमधल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं सर्व संबंधितांशी विस्तृत चर्चा करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. या चर्चेसाठी गुप्तवार्ता विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्न सोडवण्यासंदर्भात मांडलेल्या मुद्द्यानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीर प्रश्नाबाबत शर्मा हुरियत नेत्यांशीही चर्चा करणार का असा प्रश्न राजनाथ सिंग यांना यावेळी विचारण्यात आला. यासंदर्भात कोणाकोणाशी चर्चा करायची याचा निर्णय घेण्याचे अधिकार शर्मा यांना देण्यात आले आहेत असं उत्तर सिंग यांनी दिलं. राज्यातलं सिंचनाचं क्षेत्र 40% वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध असून त्यासाठी 8 लाख कोटी खर्चाचे 30 नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नांदेड जिल्ह्यात सांगितलं. जिल्ह्यातल्या धनुदाडोळ माहूर इथं सुमारे 2,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. नदीजोड प्रकल्पांमध्ये गंगेचं पाणी कावेरीपर्यंत घेऊन जाणार असल्यामुळे भविष्यात मराठवाड्यात लातूर सदृश परिस्थिती निर्माण होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंचनाच्या सोयींसाठी मराठवाड्याला 80 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. रस्ते हे विकासाचं प्रमुख माध्यम असून आपल्या मंत्रिपदाच्या काळात पंतप्रधान सडक योजनेद्वारे 6.5 लाखांपैकी 1,70,000 गावांमध्ये मजबूत रस्ते झाले तर गेल्या 2 वर्षात राष्ट्रीय राजमार्गांची लांबी 5,200 किलोमीटर्सवरून 22,000 किलोमीटर्सवर पोहोचली आहे असंही त्यांनी सांगितलं.
रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार किंवा चालढकल करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असं स्पष्ट करून त्यांनी यासंदर्भात गैरव्यवहार आढळल्यास नागरिकांना तक्रारी करण्याचं आवाहन केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज बांगलादेशातल्या ढाका इथं भारतीय दूतावासाच्या नव्या संकुलाचं उद्घाटन केलं तसंच 15 नव्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. या प्रकल्पांसाठी भारतानं निधी दिला आहे. स्वराज यांचा बांगलादेश दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याचं धोरण भारत अनुसरत असून शेजाऱ्यांमध्येही बांगलादेशला सर्वाधिक प्राधान्य भारत देत आहे असं स्वराज यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात सांगितलं. स्वराज यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी काल चर्चा केली. उभय देशांनी काल इंधन पुरवठा आणि लघु उद्योगाशी संबंधित दोन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आग्नेय आशियाई देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी फिलिपीन्सला रवाना झाल्या. या दोन दिवसीय बैठकीत आसियान सदस्य राष्ट्रांमध्ये संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा होणार आहे. या देशांदरम्यान होणाऱ्या हालचाली आणि घडामोडींमुळे सुरक्षेसमोर उभी ठाकणारी आव्हानंही या बैठकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. आसियान अर्थात आग्नेय आशियाई देशांची संघटना आणि तिचे अन्य 8 भागीदार देश या बैठकीदरम्यान शांतता, स्थैर्य आणि प्रादेशिक विकासावर भर देतील तसंच परस्पर विश्वास उभारणीसाठी आणि सागरी सुरक्षेवरच्या उपाययोजनेसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. सीतारामन यांच्या 3 दिवसीय दौऱ्यात त्या काही देशांशी द्विपक्षीय संवाद साधण्याची शक्यता आहे. देशभरात पर्यटन उद्योग भरभराटीला आणण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन पर्वाचा 3 दिवसीय समारोप सोहळा आजपासून नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. 21 दिवसीय पर्यटन पर्वासाठी विविध केंद्रीय मंत्रालय तसंच राज्य सरकारांनी संयुक्तपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता समारोपाच्या 3 दिवसीय सोहळ्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तोद्योगाच्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं सौंदर्यपूर्ण प्रदर्शन तसंच सर्वांसाठी पर्यटन या तत्वाचा प्रसार हे कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नवी मुंबईत बेलापूर इथल्या सिडको हाटमध्ये आजपासून पर्यटन पर्व आयोजित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातल्या असंगत होत चाललेल्या वारली चित्रकला तसंच अन्य कलाकृतींना लोकाश्रय मिळावा आणि त्यांना पुन्हा सुगीचे दिवस यावेत यासाठी इथं विशेष परिश्रम घेण्यात आले आहेत. राज्यातली ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारं विशेष दालन इथं मांडण्यात आलं आहे. या प्रदर्शनात राज्यातल्या पर्यटन स्थळांविषयी सविस्तर माहिती देणारी दालनं उभारण्यात आली असून स्टुडिओचं दालन चित्रपटांसाठी उभारण्यात आलेल्या भव्य सेट्सचा परिचय करून देतं. याशिवाय राज्यातल्या वन्यजीवन, वनस्पती वैविध्य, फुलपाखरांचं उद्यान याबरोबरच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद या पर्यटन पर्वात रसिकांना घेता येईल. हे विशेष प्रदर्शन 25 ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. शासनाच्या अनेक योजना आदिवासींपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज गडचिरोली इथं केलं. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 192 बटालियनच्या परिसरात आयोजित केलेल्या नागरिक कृती कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. केंद्राच्या विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. मात्र जी शक्ती सीमेवर उपयोगी यायला हवी ती आपल्याच लोकांशी भांडण्यात खर्च होत आहे. यासाठी नक्षलवाद्यांनी नागरिकांना वेठीला थरण्यापेक्षा सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करावं असंही ते म्हणाले. आदिवासी आणि दुर्गम भागातल्या युवकांनी नोकरीच्या शोधात न भटकता आपल्याच गावात कुक्कुटपालन, बकरीपालन, दुग्धव्यवसाय, शिवणकाम, संगणक उद्योग असे व्यवसाय करून स्वतःचा विकास करावा. त्यासाठी इच्छुकांना साधन सामग्री आणि कौशल्य विकास प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येत आहे. त्याचा इथल्या तरुण तरुणींनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात पहिल्या टप्प्यात 8,40,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ते आज सांगली इथं सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी बँकांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं.
राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी आज पुन्हा दिली. 79 लाख शेतकऱ्यांपैकी 77 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जवळपास 8,40,000 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. 18 तारखेला ती यादी जाहीर झालेली आहे. त्याच्यानंतर सलग सुट्ट्या दिपाळीच्या आल्यामुळे 3-4 दिवस राहिलेले आहेत. आजपासून या यादीचे पैसे त्या त्या बँकेला वर्ग केले जातील आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते वर्ग केले जातील बँकांनी. कार्यक्रमाला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते. सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम राज्य सरकार करत आहे असं पाटील म्हणाले. माणूस थकबाकीदार का होतो त्याची कारणं शोधली पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातल्या 18 जणांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यावेळी उपस्थित होते. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या काळात भारत याबाबत कोणती ठोस भूमिका घेईल याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिलेली माहिती ऐकूया. पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादाला चिथावणी देण्याच्या घटना या दिवसागणित वाढत आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघनाच्या घटना ह्या 2017 मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे साधारणतः 120 दहशतवादी हे पाकिस्तानमधनं जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांनी प्रवेश केला असून ते तिथं सक्रिय आहेत. तसेच जवळपास 250 आसपास प्रशिक्षित दहशतवादी हे सीमापार करण्यासाठी तयार आहेत अशा स्वरूपाचं वृत्त हे येतं आहे. आणि त्या या दृष्टिकोनातून या संपूर्ण विषयाकडे आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानकडनं या घटनांमध्ये अचानक का वाढ झाली आहे याचा विचार आपण जर केला तर त्यामागे पाकिस्तानची भूमिका ही स्पष्ट होती. आणि ती भूमिका आहे काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करणं. आणि त्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी सीमा जी आहे ती सातत्याने तणावपूर्ण ठेवणं हे पाकिस्तानसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून निष्पाप लोकांवरती गोळीबार करून मुद्दामून भारताला प्रोव्होक करत असतात की भारताने रिॲक्ट करावं आणि भारताने त्याचं प्रत्युत्तर द्यावं. आणि भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतर सीमेवरचा तणाव वाढतो आणि संपूर्ण जगाचं लक्ष हे भारत व पाकिस्तानमध्ये जी LOC आहे किंवा जी आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे काश्मीरमध्ये आणि पंजाबमध्ये त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष जातं. आणि हाच पाकिस्तानचा उद्देश असल्यामुळे पाकिस्तान सातत्याने या गोष्टी करत आहे आणि त्याच्यामध्ये वाढ पण झालेली आहे. भारताची या दृष्टिकोनातली जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्ट आहे. आणि ती त्याच्याकडे त्याचे प्रामुख्याने दोन मुद्दे आहेत. एक तर काश्मीरचा प्रश्न हा 1972 सिमला करारानुसार सोडवला गेला पाहिजे आहे. हा द्विपक्षीय प्रश्न आहे. आणि दुसरं जे आहे की टेरर आणि टॉक्स हे एकाच वेळेला जाऊ शकत नाही. जर पाकिस्तान बरोबर आम्हाला शांतता बोलणी हवी आहे तर पाकिस्तानने प्रथम दहशतवादाला चिथावणी देणं थांबवलं पाहिजे आहे. कारण दोन्ही गोष्टी ह्या एकत्रितपणे जाणार नाहीत. ही भूमिका आपली स्पष्ट आहे परंतु पाकिस्तान ते करण्यासाठी तयार नाहीये. आणि पाकिस्तानला जो काश्मीरमधला त्यांचा अजेंडा आहे तो प्रामुख्याने या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा आहे. आणि त्यामुळे भारत अत्यंत संयमाने या सगळ्या गोष्टींकडे बघतो आहे. परंतु उरीच्या हल्ल्यानंतर आपण असं बघतो की आपला सर्जिकल स्ट्राईक झाला आणि सर्जिकल स्ट्राईक नंतर कदाचित पाकिस्तानकडनं या दहशतवादाला चिथावणी देण्याच्या घटनांमध्ये कमतरता होईल असं वाटत होतं परंतु तसं झालेलं नाहीये. परंतु याच्यात एक आणखीन सकारात्मक बाजू आहे की जे मारले जाणारे दहशतवादी आहेत त्यांची संख्या देखील वाढलेली आहे. साधारणतः 80 दहशतवादी गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये मारले गेलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की आपल्याकडनं आपल्या सैन्यांकडनं त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती निगराणी ठेवली जात आहेत आणि जे घुसखोरी करतायत त्यांना तशाच पद्धतीचं उत्तर पण दिलं जात आहे. एकूणच काय तर संपूर्ण काश्मीर प्रश्नाचं जो सोल्युशन आहे ते प्रामुख्याने चर्चेच्या माध्यमातूनच व्हायला हवं. कारण भारत व पाकिस्तान दोघे अण्वस्त्रधारी देश आहेत आणि हा प्रश्न युद्धाच्या मार्गाने सुटू शकत नाही तर तो चर्चेच्या माध्यमातून सुटला पाहिजे. पण चर्चेसाठी आवश्यक आणि पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे आणि हे वातावरण तेव्हाच निर्माण होईल ज्या वेळेला पाकिस्तान दहशतवादाला चिथावणी देणं थांबवेल. शेतकऱ्यांच्या समस्यांवरती कर्जमाफी हा कायमचा उपाय नसून त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक किंमत देणं अधिक रास्त आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज अमरावती इथं व्यक्त केलं. अमरावती इथं सर्वपक्षीयांच्या वतीनं आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्यामुळे आपण देशभर जनतेशी संवाद साधतो. राज्यावर कोणतंही संकट आल्यास शेवटच्या श्वासापर्यंत आपण राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. देशाचे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून आपला देश कृषी क्षेत्रात सर्वांगीण प्रगती कशी करेल यासाठी पवारांनी प्रयत्न केला. तसंच समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवण्याचं काम त्यांनी प्रभावीपणे केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. बीड जिल्ह्यातील भारनियमन तातडीनं बंद करावं, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई करावी, खरीप हंगामातील पीक विम्याचे तातडीनं वाटप करावं, ट्रॅक्टर आणि शेती अवजारांना जीएसटीमधून सूट द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या हिरलोक या गावात 5 महिन्यांपूर्वी बांधलेला नवीन साकव आज कोसळला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र इथल्या ग्रामस्थांनी साकव बांधणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. हिरलोक गावातील नदी पार करण्यासाठी नव्यानं बांधलेला साकव इथल्या ग्रामस्थांसाठी महत्वाचा मार्ग होता, मात्र साकव कोसळल्यानं ग्रामस्थांचा नदीपलीकडील गावांशी संपर्क तुटला आहे. ज्येष्ठ मराठी संगीतकार गायक आणि नट रामचंद्र पुरुषोत्तम मराठे उर्फ राम मराठे यांची आज जयंती. 23 ऑक्टोबर 1924 त्यांचा पुण्यात जन्म झाला. पंडित मनोहर बर्वे, पंडित यशवंतबुवा मिराशी, मास्टर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खां आणि पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. पंडित गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. अल्पावधीतच त्यांनी मराठी संगीतकार गायक म्हणून नावलौकिक मिळवला. राम मराठे यांची मदनाची मंजिरी, मंदारमाला, मेघमल्हार ही नाटकं गाजली. काहे अब तुम आए हो, बिरमचे मे धूम अशा बंदिशी खूप प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्र शासनानं त्यांना संगीत भूषण किताबानं गौरवलं. 1987 त्यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळवला. 4 ऑक्टोबर 1989 या अनवट रागांच्या बादशहानं जगाचा निरोप घेतला. आशिया चषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचं आज मायदेशी आगमन झालं. नवी दिल्ली इथं विमानतळावर संघाचं स्वागत करण्यात आलं. बांगलादेशात ढाका इथं झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतल्या अंतिम फेरीत भारतानं मलेशियाचा 2-1 असा पराभव करत अजिंक्यपद पटकावलं. आशिया चषक जिंकण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे. रमणदीप आणि ललित उपाध्याय यांनी केलेल्या अप्रतिम गोलमुळे भारताला हा विजय सहज प्राप्त झाला. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समितीचे प्रमुख MSK Prasad यांनी आज मुंबईत संघ निवड जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्धची मालिका येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असून त्यासाठीच्या संघात मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा गोलंदाज मोहम्मद सिराज हे नवे चेहरे असतील. दिल्लीत होणाऱ्या पहिल्या T20 सामन्यानंतर निवृत्ती घेणार असलेल्या आशिष नेहराला या एकाच सामन्यापुरतं संघात स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ असा आहे: विराट कोहली कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, MS धोनी यष्टीरक्षक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आशिष नेहरा. श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिका 16 नोव्हेंबरपासून कोलकाता इथं सुरु होत आहे. मालिकेतला दुसरा सामना नागपूरला होणार आहे. कसोटी संघात मुरली विजयचं पुनरागमन झालं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ असा आहे: विराट कोहली कर्णधार, लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा,
कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्मा। हवामान। राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 26, नागपूर 35 आणि 21, पुणे 32 आणि 21, औरंगाबाद 33 आणि 22, नाशिक 32 आणि 19, कोल्हापूर 31 आणि 22, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 34 आणि 20, अमरावती 33 आणि 21। आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही युट्यूबवर पाहू शकता, डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर। लाईक करा पेज डीडी सह्याद्री, तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DDSahyadriNews। ठळक बातम्या पुन्हा एकदा। चित्रपटगृहांमध्ये सादर होणाऱ्या राष्ट्रगीताच्या नियमनासंदर्भात राष्ट्रध्वज संहितेत सुधारणा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। जम्मू काश्मीरच्या उरी क्षेत्रात आज सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन, गेल्या 9 महिन्यात 105 वेळा पाकिस्तानची आगळीक। काश्मीरमधल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणार राजनाथ सिंग। राज्यात सिंचनाचं क्षेत्र 40% वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध, 8 लाख कोटींचे 30 नदीजोड प्रकल्प मार्गस्थ, नितीन गडकरी। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। कर्जमाफी देण्यापेक्षा शेतमालाच्या उत्पादन खर्चाचा विचार करून 50% अधिक दर देणं आवश्यक, शरद पवार। आणि न्यूझीलंड विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी तसंच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। युद्ध आणि हिंसाचारामुळे संपूर्ण जगात जेवढी जीवितहानी होत नाही त्यापेक्षा जास्त जीवितहानी भारतात प्रदूषणामुळे होते असं लॅन्सेट मेडिकल जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे। 2015 प्रदूषणामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक म्हणजे 25 लाख इतकी आहे। या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचे प्रकार आणि प्रदूषणावर आळा घालण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पर्यावरण अभ्यासक प्रणाली राऊत यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।